मी त्यांचे फोटो काढतो. शोरूम करून एस 23 अल्ट्राचा तो फाइंड आउट होतो रोडवर 10 मिनिटावरच आहे बट नो. वेलकम टू डे 4. ऍक्च्युली आजचा आमचा आम्ही स्क्रिप्ट म्हणजे आमचा जो आधीचा प्लॅन होता तो प्लॅन असा होता की आज आपण जाणार होतो साऊथ गोवा चर्च वगैरे फिरणार होतो. बट थोडा प्लॅनमध्ये चेंजेस आले आणि काल रात्री वॉटर ॲक्टिव्हिटी पण करणार होतो असं ठरलेलं. पॅराग्लायडिंग पण करणार होतो कारण काल जरा सगळे विचार प्रत्येकाचे वेगवेगळे चालत होते. रात्रीची पार्टी होती तर आता सकाळी उठून विचार केला डायरेक्ट पॅरा रोडला जाऊ. पॅरा रोड आपला मिस झालेला. आपण जाणार होतो कधी कधी जाणार होतो आपण पॅराग्लायडिंगच्या नंतर पॅरा रोडला जाणार होतो बट आपण आज पॅरा रोडला जातोय आणि नंतर बर्गर फॅक्टरी. ओके पहिला पॅरा रोडला जाऊ मग बघू. आज सगळ्यांनी शर्ट घातल्या सगळे तयार आहेत फोटो काढायला. आज गोवावाली वाईब आहे बघा. 150 रुपयात वेगळा आहे. एक काका आहेत काका ऑडमॅन आउट झालाय. निखिल दादा निखिल दादा पण ठीक आहे वाव आहे. तर भावांनो आता आपण पोहोचलो आहे पॅरा रोड. आम्ही एक राऊंड तर मारला ॲक्च्युली गाडी फिरवण्यासाठी. म्हणजे बघत होतो पुढे पार्किंग आहे का पण इथेच पार्किंग आहे. तर एवढं काय म्हणजे फोटो चांगले येतील फोटोज रील्स व्हिडिओ चांगले येतील काढले जर बट एवढं काय म्हणजे असं थांबून बघण्यासारखं नाही. फोटोज व्हिडिओज काढून म्हणजे जास्त टाईमपास असं जास्त बघण्यासारखं नाही. फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी ठीक ठीक आहे. आता एवढं शोधून आणि ॲक्च्युली इथे भूलभुलैया भूलभुलैया इथे म्हणजे इथे रोड ना थोडं आतमध्ये रेंज पण नाही तर आतमध्ये आल्यावर नेट जातं मध्येच. तर त्यामुळे आम्ही थोडा मधून रोड पण म्हणजे समजत नव्हता तर आम्हाला एकाने दाखवला त्यामुळे तर थोडं ते विचारतच या प्रॉपर. ओके आता बघू काहीतरी ट्राय करू इथे रील बील बनव. चला आता चलो बॉईज चलो लेट्स गो लेट्स गो. देखते एक्सप्लोर करते मराठी पारा रोड. परा रोड बघा कसं परा रोड की परा रोड परा परा आहे आणि परा रोडवर परे आहेत का बघूया. हां परे तर खूप आहेत पण बघायची इच्छा नाही एवढा काय खास नाही. रशियन बघू ना तर इंडियन बघायची इच्छा होईल. मित्रांनो जर तुम्हाला माहीत असेल आपल्या कोकणात पण असा सेम पॅरा रोड असेल म्हणजे असे दोन्ही साईडला नारळाची झाडं तर असतीलच. एवढं कोकण सुंदर आहे तर ह्या तर गोष्टी असतील. ही तर सिम्पल गोष्ट असणारच. तर कुठे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाईम गावी वगैरे गेली तर आपण तिकडे व्हिजिट देऊ. ठीक आहे कुठे जवळपास असेल तर व्हिजिट देऊ. बाकी एवढं काय नाही फोटो रील्स व्हिडिओज बनवू शकतो बाकी काय नाही. ठीक आहे बघू आता आपण काय एक्सप्लोर करायला आलो आहे. आणि इथे थोडं स्कॅम आहेत ॲक्च्युली. इथे गुगल मॅप पण स्कॅम करतो आहे रोड पण स्कॅम करत आहे. गोवा म्हणजे आता स्कॅम झालं आहे ऑलमोस्ट आणि फुल बिझनेस झाला आहे फुल बिझनेस. तर भावानो तुम्ही पॅरा रोड काय तो बघितला असेल. एवढा काय म्हणजे ठीक आहे फोटो वगैरे काढायला ठीक आहे. संध्याकाळच्या टायमाला आहे आम्ही दुपारच्या टायमाला आलो. संध्याकाळच्या टायमाला आय थिंक चांगले येतील. सनसेट वगैरे आला तर चांगले. हां 4-5 वाजेपर्यंत आला अर्ली मॉर्निंग. हां अर्ली मॉर्निंग नाही बट संध्याकाळी बेस्ट येतील फोटो. आता आपण चाललो आहे बर्गर फॅक्टरी बघू. आता इकडे काय जे काय ते तुम्हाला दाखवू काय विषय काय नाही. नॉर्मलच बाई लोक. आपण आता पोहोचलो आहे पॅरा रोडवरून 10-15 मिनटावरच आहे बर्गर फॅक्टरी. तुम्ही मॅपवर टाकून पण येऊ शकता. आता बघूया मला इथे यायचंच होतं. तुम्हाला माहिती आहे आपण काय बाकी करत नाही तर खायचीच आपल्याला एक आवड आहे. बघू आता काय ऑप्शन्स आहेत आणि काय टेस्ट आहे. टेस्ट तर असणार एवढं तर माहिती आहे. बघू चलो भाई आपण आता ऑर्डर देतो आहे. बघू काय ऑर्डर द्यायची. आणि भाई इथे बीफ पण आहे. गोव्यामध्ये बीफ पण चालतं असं म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये पण चालतं जिमीज बर्गरमध्ये पण भेटतं. तर बघू आपण मला तर चिकनच आवडतं चिकनचीच ऑर्डर द्यायची. लेट्स सी. फक्त थोडं कॉस्टली आहे म्हणून आम्ही सर्वांना आलो आहे. मी आणि माझ्यासोबत मी स्पॉन्सर घेऊन आलो. हा माझा स्पॉन्सर आहे
नाही नाही तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे माझ्या ब्लॉगमध्ये कुठेही हा माणूस असेल ना तो माझा स्पॉन्सरच असेल. भाई आमच्या शेडने कोकोनट कॅश्यू मागवलं भाई टेस्ट सांग कशी वत आहे ना वत वत जिमीज बर्गर ट्राय केलं ऑलमोस्ट सेम मॅगीपेक्षा बेस्ट म्हणजे काहीतरी युनिक आहे सुपर टेस्ट. एक नंबर आहे भाई कोकोनट टेस्ट कसा ना बर्गर और कोकोनट कशी घेतला ना एकदम खतरनाक म्हणजे मस्त आहे. बर्गर ट्राय करत असाल ना तर कोकोनट कशी नक्की ट्राय करा एक नंबर. तुला आय थिंक आवाज येत असेल माझ्या म्युझिक पण आहे तुम्ही वाईब आहे नक्की ट्राय करा. थोडं कॉस्टली आहे मी तुम्हाला लास्टला लिंक दाखवतो एक वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की ट्राय मला आवडतं असं खाण्यासाठी एक्सपिरियन्स भाई तुम्ही बघितलं असेल थोडं कॉस्टली आहे बट ट्राय करा. पुडी असाल तर नक्की ट्राय करा. बर्गर ज्यूसी होता पण कोकोनट कॅश्यूला तोड नाही ना भाई. तू बर्गर ट्राय नाही केला ना बट कोकोनट कॅश्यू एक नंबर. चला आता बघू कुठे काय प्लॅन आहे बघू. आतापर्यंत तर एवढा होता पण मजा आली. चलो बाय. नाही आता आपण लोक आलो आहे जरा शॉपिंग करायला. उद्या आपण चाललो आहे परत रिटर्न. उद्याची ट्रेन आहे. आज थोडं शॉपिंग करायचं आहे घरी वगैरे थोडंफार काय काय घ्यायचं आहे. तो इथे आहे ना जर तुम्हाला काय घ्यायचं असेल म्हणजे फॅमिलीसाठी वगैरे कपडे वगैरे किंवा खूप म्हणजे अशा गोष्टी आहेत ॲक्च्युली ऑलमोस्ट तर लेडीजच होत्या. तर लेडीज काय घ्यायचं असेल तर इथे आय थिंक सॅटर्डे नाईट बाजार भरतो तर तिकडून तुम्ही घेऊ शकता रिझनेबल रेटमध्ये. फक्त लोक जास्त सांगतात हां बार्गेनिंग इम्पॉर्टंट आहे. मी माझ्यासोबत हवं का आज जातो ना जरा पुरींसोबत शॉपिंग करायला होण्याला नेलेलं तर वहिने वन साईड बार्गेनिंग करून आपण घेतलं आहे सगळं ठीक आहे. 500 रुपयात घेतलं सर्व 500 रुपये 500 रुपयातच घेतलं भाई सर्व काही गोष्टी 500 रुपयातच आम्ही घेतलं सर्व. तर काम भारी झालं आता आपण चाललो आहे क्लबिंगला. आता बस माहोल तो असणार पार्टीचा. आता काय दोन पार्टीसाठी झाले आहेत. चला चला कसली शॉपिंग आपली शॉपिंग इकडे वाईन शॉप मध्ये पार्टीचे फुल लवडे लूट झाले. चला आता माहोल चेक करा आता मजा येणार आहे. चलो Yes, sir. All of you know the guy? No, right? But your card has got changed. Will you flip that? Oh! Yes! Hey. What the fuck? Oh, yo, guys, go on. Boy, take me what's up, you boy. Yes!